मुंबईत चिंचपोकळीतील गिरणगावचा राजा गणपती मंडळ यंदा अमृतमहोत्सवी वर्ष साजरा करत आहे. या निमित्ताने वर्षभर विविध सामाजिक उपक्रम हाती घेण्यात आले. प्रसिद्ध मूर्तिकार विजय खातू यांना रांगोळीच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहण्यात आली. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कपिल देशपांडे यांनी. आहे आणि तेच औचित्य साधून मंडळानेही बाप्पाची भव्य दिव्य आरास इथे मांडलेली आहे. आपण बघू शकतो गिरणगावचा राजा, चिंचपोकळीतल्या गिरणगावच्या राजाचे भव्य दिव्य रूप. यंदा मंडळाचं 75वं वर्ष आहे, त्यामुळेच मंडळांनी कुठलीही कसर न सोडता बाप्पाची भव्य अशी आरास, भव्य अशी स्थापना इथे केलेली आहे. संदीप, खूप खूप स्वागत आहे. पहिले तुमचा शुभेच्छा. 75वं वर्ष यंदा मंडळाचं आहे, काय खास आकर्षण असणार? खास आकर्षण आहे विजय खातू यांनी साकारलेली मूर्ती आहे. असा मंदिर आहे, असा गाभारा तयार केलेला आहे 75 वर्ष थोडं भव्य दिवस दिसण्यासाठी. आणि गिरणगावातला गणपती आहे, गिरणगावातल्या लोकांच्या आशीर्वादातूनच तयार झाले. आणि ह्या वर्षी आम्ही कैलासवासी विजय खातू यांना श्रद्धांजली देण्यासाठी ते रांगोळीत त्यांना आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अशी अर्पण केली. साधी परंतु आकर्षक अशी मूर्ती बसवली आहे, यातच तुमच्या मंडळाचं मोठेपण येतं. वाटलं नाही की 75वं वर्ष आहे, काहीतरी जोरदार करायला पाहिजे, काहीतरी भव्य आरास किंवा देखावा वगैरे करायला पाहिजे? वाटलेलं, पण कसं होतं की थोडासा आर्थिक बाजूचा काम रोड आणि नुसतं 10 दिवसापूर्वी आपलं कार्य न ठेवता पूर्ण वर्षभर आपल्या मंडळाचा डोलारा उभा करण्यासाठी आमचा प्रयत्न झाला. आणि हा प्रयत्न कसा आहे की प्रत्येक महिन्यामध्ये एक एक कार्यक्रम चालला आहे, ज्यामध्ये मेडिकल कॅम्प आहे, महिलांसाठी कार्यक्रम वगैरे असं वेगवेगळ्या लहान मुलांची हे असते पालक मेळावा सहल वगैरे तयार करून त्यांना तिकडे जाऊन शिक्षणोत्तर काहीतरी समजण्यासारखं असं सहल वगैरे आम्ही आयोजित करतो. असं प्रत्येक महिन्याचा आम्ही कार्यक्रम आयोजित केला की आम्हाला त्यांना श्रद्धांजली द्यायची होती. हे श्याम आडकर आहेत, ते भांडूपवरून आम्हाला प्रत्यक्ष येऊन भेटले. ते बोला की आम्हाला एक रांगोळी काढायची आहे. त्यांना बोला आम्हाला रांगोळी काढायची आहे तर तुम्ही विजय खातूंची काढा. व्हिडिओ जर्नलिस्ट अशोक सोनवणेसह कपिल देशपांडे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.